मलकापूर शहरात पोलिसांच्या वाहतूक शाखेने वाहन चालकांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून बुधवार रात्री शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास नागरे यांच्या नेतृत्वात शहरात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये मोटारसायकल व ट्रिपल सीट भरधाव वेगात वाहन चालवणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, अंमली पदार्थांचे सेवन करून दारूचे प्राशन करून वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, मोटारसायकलीच्या कागदपत्रांची तपासणी अशा वाहन चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या. मलकापूर शहरात सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रस्ता वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात होत असतात, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा व इतर वाहन चालकांना शिस्त लागावी म्हणून वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात यावर्षी लाखो रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे, तरी शहरात अल्पवयीन मुलं भरधावाने ट्रिपल सीट मोटारसायकल चालवित असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय वाहतुकीत अडथळे निर्माण होतील अशी वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने मलकापूरचे ठाणेदार कैलास नागरे यांनी बुधवारी रात्री सर्च मोहीम राबवीत मोटारसायकलीच्या कागदपत्रांची तपासणी, मोटारसायकलवर ट्रिपल सीट, भरधाव वेगात वाहन चालवणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, अंमली पदार्थाचे सेवन किंवा दारूचे प्राशन करून वाहन चालवणे, मोटारसायकल चालविताना मोबाईलचा वापर करणे, ह्यांची नंबर प्लेट, मोटारसायकलीच्या कागदपत्रांची तपासणी अशा वाहन चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या. ही कारवाई ठाणेदार कैलास नागरे यांच्या नेतृत्वात PSI शरद माळी, घनश्याम पाटील, वाहतूक शाखेचे पाटील आनंद माने, मिलिंद ताकतोडे, राम वाघमारे, चंद्रशेखर उंबाडेसह RCP पथक व होमगार्ड पथक यांनी राबविली. मलकापूर शहरातील व्यापारी वर्ग, काही महिला, काही शिक्षित वर्ग, नोकरदार वर्ग, त्याचप्रमाणे राजकारणी लोकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. जे अल्पवयीन मुलं आहेत किंवा जे थोडक्यात म्हणता येईल 20 वर्षाच्या आसपासचे टपोरी जे आहेत, चिडीमारी वगैरे ह्या प्रकारामध्ये ज्या मुलांचा सहभाग आहे, त्यांच्याबद्दल सामान्य नागरिकाकडून बऱ्याच तक्रारी येत आहेत. हे मुलं स्टंटबाजी करतात, व्हिडिओ आकडे वाहने चालवतात, त्यांना काही बोलायला गेलं तर अरोगंटली बोलतात. याच्याबद्दल बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्याने आम्ही मोहीम राबवलेली आहे. जे मुलं ज्यांच्याकडे लायसन्स नाहीत, गाडीचे कागदपत्र नाहीत, स्टंटबाजी करतात, वेडीवाकडी गाडी चालवतात, त्यांच्या व दुसऱ्याच्या जीवितांना धोका होईल अशा प्रकारच्या गाड्या चालवतात, त्यांच्या विरोधात मोहीम मलकापूर शहर पोलीस स्टेशनने राबवलेली आहे. ही मोहीम सलग सुरू ठेवण्यात येईल, कारण ह्या मुलांमुळं सामान्य व्यक्तीला, नागरिकांना, महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. त्यामुळं आज आम्ही मोहीम राबवली, त्यामध्ये जवळपास आम्ही 50 मुलांना पकडलेलं आहे. जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या नातेवाईकांना पण आम्ही बोलावून समज देणार आहोत आणि ज्या गाड्या पकडलेल्या आहेत त्यांच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहोत. मलकापूरातील नागरिकांना आव्हान आहे का, ज्या मुलांना लायसन्स नाही, गाडीचे कागदपत्र नाही, त्यांनी RTO विभागाकडून किंवा पोलीस विभागाकडून जे नियमावली तयार केलेली आहेत त्या नियमात राहून वाहन चालवावं. लायसन असलेल्या आपल्या पाल्यालाच वाहन चालवण्यास द्यावं, विनाकारण त्याच्यामुळं त्याचा किंवा दुसऱ्याचा अपघात होईल, जीवितात धोका होईल, अशा घटना घडू नये याच्यासाठी सगळ्यांनी खबरदारी घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती आहे.